काकडे साहेब नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपला पूर्ण परिचय सांगा. तर मी लक्ष्मण काकडे. हा. तळोळगाव माझं आहे. हा. आळंद तालुका जिल्हा गुलबर्गा. गुलबर्गा 25 जुलै 2021 आहे. हा सर. आज तारीख. सोयाबीनच्या शेतामध्ये आलो तिथं. हा सर. हा सर. तर या सोयाबीनसाठी तुम्ही कुठले कुठले खतं वापरलात, काय काय वापरलं सांगा थोडस. सर या सोयाबीनसाठी एसटीची बीज प्रक्रिया केली आहे सर. सुरुवातीला पेरते सुरुवातीला. हा. एक पाकिट दीड पाकिटला जवळपास 1 लिटर एसटी बीज प्रक्रिया केली आहे सर. बर. आणि पेरणी करता खत हे भूमिपॉवर. भूमिपॉवर हे खत पेरलं. हे सर 2 एकरला 1 पाकिट वापरलं सर. किती किलो? म्हणजे 12 किलो. 2 एकरला 12 किलो सर. 6 किलो एकरी. एकरी 6 किलो प्रमाणात वापरले सर. बर 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 बर. हा सर. बाकी फवारणे वगैरे? फवारणे सर याला ग्रो. हा. ग्रो नायट्रोकिंग आणि स्पेडन अँटी. हा. पहिली फवारणी? पहिली फवारणी केली सर. बर. दुसरी फवारणी नायट्रोकिंग आणि ब्लूम सर. ब्लूम म्हणजे फुल अवस्थेमध्ये. फुल अवस्थेमध्ये असल्यावर त्याची फोरणे केले सर. म्हणजे 2 फोरणे झालेत सर. दोन फोरणे झालेत. 2 फोरणे झालेत सर. याचे तुमचं हे किती वर्ष आहे ग्रीन प्लांटचे जैविक खत वापरायचं? सर हे ग्रीन प्लांटचे मी औषधं वापरून खातं वापरून सर 1-4 वर्ष कम्प्लीट होऊन गेले सर. 4 वर्ष झाले तुम्हाला? 5 वर्ष आहे सर. 5 वर्ष आहे आता. हा सर. इथे कुठलं रासायनिक खत वगैरे? रासायनिक खत काय ना सर, एखाद्या समजा अळीच्या साठी वापरलेलं आहे सर. थोड्या थोड्या कीटकनाशक वापरलं. कीटकनाशक वापरलं. बाकी खत कुठलं काय? 100% सेंद्रिय खत आहे. सेंद्रिय सर. बरे. कुठली व्हरायटी आहे सर? हे MR 228 आहे सर. MR 228 आहे. हा सर. गेल्या वर्षी पॅकेट मधलं आणलं होतो सर मी. तेच घरचं बियाणं? या वर्षी मी गेल्या वर्षी ठुलो वळवून चांगलं पाहिजे ठेवून तेच बी पेरलेलं आहे. घरचं बियाणं आहे? घरचं बी आहे सर. बर बर बर. माझं मूग पण घरचंच बी घरच आहे. किती सर क्षेत्र? किती सोयाबीन जात आपलं सगळे? सर सोयाबीनचं माझं 4 एकर सर. ठिकाणी 1 एकर आहे, त्या ठिकाणी 3 एकर आहे सर. बर बर बर. बांद्राच्या बाजूला. बरं, आता मला याच्या वाढीबद्दल, ह्याची कळा, पानं, फुलाची संख्या काय वाटते तुम्हाला आता? सर वाढी तर बघा सर कमरापर्यंत आहे. वाढ भरपूर झाली आहे. वाढ तर भरपूर आहे, कमरापत्र आहे सर. हा. फुला जर समजा आपण याचा विचार केला सर. हा हा हा. तर फुलाची संख्या भरपूर आहे. एका झाडाला कमीत कमी सर आज रोज किती फुल असेल अंदाजे? आज रोजी नाही म्हणत तरी मोजता अवघड सर मोजायचं पण. हा हा. तर 60-70 तर धरू शकतो सर आपण. 60-70 पर्यंत फुल असेल आज रोजी? हा सर. आज रोजी 60-70 पर्यंत एका झाडाला फुल असतील सर. अजून हे वाढण्यात आहे, अजून लागणार आहे सर. किती दिवस झाले त्याला? जवळपास सर 45 दिवसाचं पुढे झालं, म्हणजे दीड महिना होईल सर जवळपास. बर 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 बर. दीड महिना होईल सर. दीड महिन्याचं पीक आहे ते? दीड महिन्याचं पीक आहे. वाढ एकदम निरोगी आणि हेल्दी झाले. वाढ एकदम नंबर आहे सर. आता पानं जर बघितलं छान, पानं एकदम मोठे मोठे पानं आणि हिरवेगार सर. पानं 5-6 आहेत आणि हिरवेगार आहे सर. पानं दाखवा एखादं पान. हे पान पण एकदम पसरट आहे सर. पान पण पसरट आहे सर. खायच्या पानासारखं? खायच्या पानासारखं आहे सर पसरट पान. आणि विशेष करून सर हिरवगार आहे. हिरवगार कळा आहे. आणि जाड पण आहे सर पान. जाड पण आहे. जाड पण आहे सर पान. बर. आणि पूर्ण निरोगी आहे सर पाणी. पूर्ण निरोगी आहे. कशाच प्रकारचा रोग नाही? कसल्याच प्रकारचा रोग नाही सर याला. बरं, याची वाढ चांगली म्हणता? वाढ खूपच चांगली आहे सर. पण ग्रीन प्लांटच्या रिझल्ट बद्दल काय म्हणसाल? कसे रिझल्ट आहेत सर? ग्रीन प्लांटचा रिझल्ट अशा प्रकारे सर, पीक पाण्याला तर सगळं आपलं चांगलं आहेच आहे सर. बर. निसर्गाला पण चांगला आहे. पुन्हा हे ग्रीन प्लांटचे जैविक औषध वापरल्यामुळे सर आपली जमिनीची पोत पण सुधारते. सुधारते. बरोबर ना सर? मी 2-4 वर्षाखाली ट्रॅक्टर मारलो सर 4 एकरामध्ये. ट्रॅक्टर मारल्यानंतर मला एकरी जवळपास 4 तास लागल्यासारखं लागलं सर. 3 तास लागला सर एकरीला. पण ह्यावेळेस सर 2.5 तासामध्ये 1 एकर पार झाला सर. अर्धा तास ट्रॅक्टरला कमी वेळ चालला. कमी वेळ झाला सर. आता माती मऊ झाली आपली. माती मऊ झाली सर. बरोबर बरोबर. आणि सर विशेष सांगायचं म्हणजे सर, आता ह्या बाजारात 4 वर्षापासून सर बैलाचं कळप नाही. बैलाचं कळप नाही. सायकल कळप मारतो. सायकल कळप. हा हा. सायकल कळप असं इझ चाललंय सर. माझं सहज चाललंय. सहज चाललंय सर. म्हणजे माती अशी मुलायम झाली. मऊ झाली माती. बरोबर बरोबर. आमच्या गावचे तळोळचे पाटील आहेत सर रामराव साहेब, यांनी पण त्यांनी युज करून बघितले. रिझल्ट आलेलाच आहे. बर बर बर. आणि यांनी पण कसं सर पाटील साहेब कसं वाटलं रिझल्ट ग्रीन प्लांटचा? एकदम मस्त आहे. इतर शेतकऱ्याला काय सांगाल? आता असं सांगणार मी चांगलं साहेब. चांगला आहे. वापर सगळं वापरायला पाहिजे. वापर केल्यानंतर आपला निसर्ग बी आपल्या याच्यापासून अनुकूल राहणार आहे. बरोबर आहे. केमिकल नसल्यामुळं विषमुक्त अन्न मिळणार आहे. जमीन सुधारणार आहे. आपण आपलं अन्न पण निरोगी खाऊ शकतो. बरोबर आहे सर. बरं, पाठीमागचा उतार वगैरे काय सांगाल सोयाबीनचा? पाठीमागचं माझं सर उतार जवळपास 18-20 पिशवीला एका पॅकेटला होत होतं. एका पॅकेटला 18-20 होत होतं सर. आता ह्यावेळेस मी कमीत कमी 28 पॅकेट एका पिशवीला उतार होणार माझे मला साक्षी आहे सर. तुमचं टार्गेट आहे? टार्गेट आहे सर माझे.
व्हायलाच पाहिजे, कारण आज जर बघितलं तर पिकाची वाढ चांगली आहे, पूर्ण शेत भरून एकसारखं पीक आहे, कुठंच खुलस जागा नाही, कुठेच नाही सर। आता मध्ये जायचं म्हणलं तर भीती वाटलेली आहे, मध्ये जायचं अवघड आहे सर, शक्य नाही। फोरणी सुद्धा करण्याचं म्हणजे अवघड आहे, दोन फोरणी झाले तिसरी फोरणी व्हायचं अवघड आहे, आणि निरोगी असल्यामुळे तिसरी फोरणी मारायची गरज नाही। पण सर फुलासाठी आणि फुला आणि फळासाठी परत एक वेळेस मला फोरणी घेणं गरजेचं आहे। बरोबर, तर तुम्ही आपल्या तळा गावामध्ये तर एक चांगली शेती सेंद्रिय शेती करलात आणि उत्पादन पण चांगलं घेऊलत, त्याच्याबद्दल तुमचं ग्रीन प्लांट तर्फे धन्यवाद।